कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आज शिवजयंतीचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. महाराजांना अभिवादन करत जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात आज अनेक उपक्रम संपन्न झाले. शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी जात पात वय विसरून सर्वांनीच एक दिलानं शिवजयंती साजरी केली. शिवजयंतीनिमित्त इचलकरंजी नगरपालिकेच्या वतीनं नगराध्यक्ष अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्यासह पदाधिकारी नगरसेवकांनी शिवतीर्थावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, प्रांताधिकारी डॉ विकास खरात, अप्पर तहसीलदार शरद पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मराठा मंडळ आणि कामगार चाळीत रवी रजपुते फाउंडेशनच्या वतीनं शिवजन्मकाळ सोहळा पार पडला. ठिकठिकाणी उभारलेले मंडप, ध्वनिक्षेपकावर सुरू असलेले शाहिरी पोवाडे, शिवाजी महाराजांची छबी असलेले ध्वज, भगव्या पताका, टोप्या यामुळे इचलकरंजीत शिवजयंतीचा उत्साह टिपेला गेला होता. चंदगड तालुका दुर्गम आणि डोंगराळ असला तरी इथल्या रयतेनं आपल्या लाडक्या राजांची जयंती उत्साहानं साजरी केली. पारगड, कलानंदीगड, महिपाळगड, गंधर्वगड अशा गडांनी चंदगड तालुक्याला इतिहासाचा वारसा आहे. त्यामुळे आज संपूर्ण चंदगड तालुक्यात शिवजयंतीची जय्यत तयारी करण्यात आली होती. चंदगड, कोवाड, कारवे, तुर्केवाडी, मुरकुटेवाडी, कुदनूर, शिनोळी, नागणवाडी, अळकूर, माणगाव या गावात शिवजयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता. पुतळ्यांच्या आणि स्मारकाच्या स्वच्छतेसह सजावट आणि रोषणाई करण्यात आली होती. चंदगड तालुक्यातील विविध गडांवरून आणि लगतच्या सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकातून शिवज्योती नेण्यात आल्या. विशेष म्हणजे शिवज्योत नेताना शिवभक्तांमध्ये जी प्रचंड ऊर्जा असते ती आज दिसून आली. एक 70 वर्षाच्या आजीबाई शिवज्योत हातात घेऊन धावत असतानाचं दृश्य चकित करणारं होतं. शिवछत्रपती या नावातच एक प्रचंड शक्ती आहे हे या निमित्तानं दिसून आलं. शिरोळ तालुक्यात सगळीकडे जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांमध्ये शिवजयंती साजरी झाली. नृसिंहवाडीतील बाल शिवाजी मंडळाच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं, तर महिला वर्गांनी छत्रपतींचा जन्मकाळ सोहळा साजरा केला. कुरुंदवाड, जयसिंगपूर, शिरोळ या ठिकाणीही कोरोनाची खबरदारी घेत शिवजयंती साजरी झाली. पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी गावात एक गाव एक शिवजयंती उपक्रम पार पडला. गावचे सरपंच श्री जाधव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आलं, तर वारणा समूहाच्या वतीनं वारणा नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं पूजन करण्यात आलं. अमृतनगरमध्ये फ्रेंड्स पॉवर ग्रुपचे अध्यक्ष विश्वास माने, जिल्हा परिषद सदस्य डॉ अशोकराव माने, वारणा दूध संघाचे संचालक प्रदीप देशमुख आणि वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं. हातकणंगले तालुक्यातील हालोंडीमध्ये शिवजयंतीनिमित्त सर्व रोग निदान शिबिर पार पडलं. माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन झालं, तर अशोकराव माने, पद्माराणी पाटील, डॉ युवराज पवार यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं. यावेळी सरपंच जयश्री कोळी, उपसरपंच महावीर पाटील, आरोग्य मित्र मोहसिन मुल्ला यांच्यासह नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार झाला. ऐतिहासिक पन्हाळगडावर आज जल्लोषी वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली. शिवज्योत नेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त पन्हाळ्यावर दाखल झाले होते. पन्हाळ्यावरील शिवमंदिरातून सुमारे 1150 शिवज्योतींचं प्रयाण झालं. सकाळी 10 वाजता शिवजन्म सोहळा साजरा झाला. पन्हाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता, तर नगरपालिकेनंही योग्य नियोजन केलं होतं. कोतोलीत संयुक्त शिवजयंती साजरी करून रक्तदान शिबिर घेण्यात आलं, तर आळवेमधील जय महाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीनं 60 बॅग रक्त संकलित करण्यात आलं. कागल नगर परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनंही आज शिवजयंती साजरी झाली. रायगडावरून आणलेल्या शिवज्योतीचं गैबी चौकात स्वागत करण्यात आलं. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ही ज्योत बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर आणण्यात आली. शिवरायांच्या जयघोषात नामदार मुश्रीफ आणि नगराध्यक्ष माणिक माळी यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला जल आणि दुग्धाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर शिवजन्मकाळ सोहळा साजरा झाला. नामदार हसन मुश्रीफ यांनी नगर परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. शिवाय स्टँड सर्कल मित्रमंडळाच्या वतीनंही शिवजयंती साजरी झाली. यावेळी भैया माने, प्रकाश गाडेकर, रमेश माळी, बाबासू नाईक, नितीन दिंडे, प्रवीण काळबर यांच्यासह नगरपालिकेचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. शाहू ग्रुपच्या वतीनंही कागलमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. आज सकाळी बसस्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला समरजित सिंह घाटगे आणि वीरेंद्र सिंह घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर कागल नगर परिषदेतील महाराजांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. साई मंदिरासमोर शाहू ग्रुपच्या वतीनं स्थापित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन समरजित सिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आलं. राजे वीरेंद्र सिंह घाटगे आणि श्रेयादेवी घाटगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जलाभिषेक घालण्यात आला. कार्यक्रमाला नवोदिता घाटगे, एमपी पाटील, बॉबी माने, संजय पाटील, यशवंत माने यांच्यासह शाहू ग्रुपचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ शहर एमआयएम शाखेच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवत शिवजयंती साजरी झाली। खुपरी ते रेंदाळ या रस्त्यावर अनेक खड्डे पडले होते। शिवजयंती निमित्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील हे खड्डे स्वखर्चाने बुजवले। कार्यकर्त्यांनी रस्ता चकाचक करून शिवरायांना अभिवादन केलं। या उपक्रमात एमआयएमच्या रेंदाळ शहरचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। राधानगरी तालुक्यात आज साधेपणाने शिवजयंती साजरी करण्यात आली। सकाळपासून गावागावातील वातावरण शिवमय झाले होते। तालुक्यातील 125 सार्वजनिक मंडळांनी शिवजयंती साजरी केली। पन्हाळगड रांगणा किल्ला या ठिकाणहून आणलेल्या शिवज्योतीचं पूजन करून मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मर्दानी खेळ सादर करत शिवजयंती साजरी केली। काही गावात कोरोना योद्धे, आजीमाजी सैनिक, डॉक्टर, अंगणवाडी सेविका यांचा गौरव करण्यात आला। पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळांनी डॉल्बीला फाटा दिला तर राधानगरी, सोळांकूर, सरवडे, तुरंबे, मजरे कासारवाडा, कपिलेश्वर, तिटवे, अर्जुनवाडा यासह अन्य गावातील तरुण मंडळांनी यंदा मिरवणुका काढल्या नाहीत। करवीर तालुक्यातील जैताळ इथं संयुक्त शिवजयंती कार्यक्रमानिमित्त विविध उपक्रम पार पडले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराचा आदर्श घेऊन सध्याच्या राज्यकर्त्यांनी कामकाज केलं तर जनता खऱ्या अर्थाने सुखी होईल असं मत यावेळी श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केलं। हिंदूराव गुजरे पाटील, अमर शिंदे यांची विशेष उपस्थिती होती।